हेलो एवरीवन, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंटचं आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. टोटल 5 फंक्शन्स आतापर्यंत आपण बघितले आहेत: प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग. नाव जो लास्ट फंक्शन राहिलेलं आहे त्याकडे आज आपण वळणार आहोत. लास्ट फंक्शनचं नाव आहे आपल्या कंट्रोलिंग. पाच फंक्शन्स आपण बघितले आणि 5 च्या 5 फंक्शन्सचा रोल काय आहे एक्झॅक्टली बिझनेसमध्ये तो पण आपण लर्न केला. प्लॅनिंगचं वर्क काय, तर प्लॅनिंग म्हणजे आपण बघितलं डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, हु इज टू डू इट. एव्हरीथिंग इज डिसाइडेड इन ॲडव्हान्स. कोणताही बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर बऱ्याचशा गोष्टी ॲडव्हान्समध्ये डिसाईड कराव्या लागतात आणि त्या सगळ्या गोष्टी डिसाईड करण्याचं काम कोणी केलेलं आहे, प्लॅनिंगने. देन जे डिसाईड केलंय अकॉर्डिंगली सगळे रिसोर्सेस अरेंज करणं गरजेचं आहे. And that resources is arranged by organizing. Now that resources are arranged in a systematic manner. Now to utilize that resources, the resources use karnyasathi aplyakade effective and efficient manpower asne garjeche aahe. And the manpower appoint karayacha kaam koni kela, staffing ne. Staff alyanantar tyanna proper direction dene garjeche aahe. Unless and until you give proper direction, your goal cannot be achieved. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर डायरेक्शन देणार नाही तोपर्यंत गोल तुमचा अचीव होणार नाही. सो ते डायरेक्शन द्यायचं काम कोणी केलंय, डायरेक्टिंगने. कोऑर्डिनेटिंगने कोऑर्डिनेट करण्याचं काम केलेलं आहे आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपलं गोल अचीव होतं, आपली ऍक्टिव्हिटी कम्प्लीट होते आणि फायनली सगळ्यात शेवटी आपण कोणतं फंक्शन परफॉर्म करतो, कंट्रोलिंग. नाव नावातच आपल्याला कळते कंट्रोलिंग म्हणजे कंट्रोल करणे. काय एक्झॅक्टली वर्क असेल कंट्रोलिंगचं, काय फंक्शन असेल कंट्रोलिंगचं, तर कंट्रोलिंगचं वर्क काय. सो मी ऍट अ बिगिनिंग ऑफ द इयर 95% चं टार्गेट सेट केलं की कसाही करून एचएससीचा टॉपर किती वर आणायचा, 95% वर. हे कधी सुरुवात, हे कधी डिसाईड केलंय, बिगिनिंग ऑफ द इयर. काय गोल सेट केलेलं, 95%. मी प्लॅन अकॉर्डिंगली सेट केला 95% मिळवण्यासाठी. त्याप्रमाणे ऑर्गनायझिंग केलं, त्याप्रमाणे स्टाफही अपॉइंट केलं, त्याप्रमाणे सगळ्यांना डायरेक्शन पण दिलं, कोऑर्डिनेट पण केलं आणि ऍट द एंड ऑफ द इयर एक्झाम झाली आणि रिझल्ट आला. आणि रिझल्ट आला 90%चा. जो टॉपर आला तो 90%चा आला. मी गोल काय सेट केलेलं, 95%. प्लॅन पण बनवलेला 95%साठी, डायरेक्शन पण त्या दिशेने दिलेलं होतं, सगळं काही 95% साठी केलेलं होतं, बट ऍक्च्युअल मध्ये किती मिळाले, 90%. म्हणजे मी ठरवलेले 95 मिळाले 90, म्हणजे माझे परफॉर्मन्स डाऊन झालेत. हे पण मी प्लॅन तर 95% साठी बनवलेला, डायरेक्शन पण त्यासारखंच दिलं, पण 95 मिळायला पाहिजे होते, पण मिळाले किती, 90. याचाच अर्थ, त्याचा काय अर्थ होतोय की जेव्हा वर्षभरात मी तो प्लॅन फॉलो करत होतो तेव्हा माझ्या हातातून काही गोष्टी राहून गेल्या, काही चुका झाल्या, काही मिस्टेक झाल्या आणि त्यामुळे मी 95 डिसाईड करून देखील मला किती मिळाले, फक्त 90, आणि माझे परफॉर्मन्स डाऊन झाले. नाव ह्या मिस्टेक्स ज्या झालेल्या आहेत त्या शोधणं गरजेचं आहे का, आपले परफॉर्मन्स का डाऊन झालेले आहेत. 95 डिसाइड केलेले, 90 मिळाले, 5% आपला रिझल्ट डाऊन आलेला आहे. का डाऊन झाला, काहीतरी झालेलं असणार, काही ना काही कम्प्लीट करायचं राहून गेलेलं असणार, कोणीतरी रोल त्याचा प्ले केलेला असणार, काहीतरी मिस्टेक झालेले असणार. मग ह्या मिस्टेक शोधणं गरजेचं आहे की नाही, व्हॉट डू यू थिंक, तुमचं काय मत आहे, ह्या मिस्टेक शोधल्या पाहिजे की नाही शोधल्या पाहिजे की इग्नोर केल्या पाहिजे. चला आपण इग्नोर करूया, 90% मिळाले ठीक आहे, आय एम हॅपी, 90 मिळाले. मी ज्या मिस्टेक झाल्या खाली आलो, परफॉर्मन्स शोधला नाही, चुका माझ्या, मी तसंच पुढचं वर्षी चालू केलं, तर पुढच्या वर्षी काय होणार, ह्या सगळ्या मिस्टेक पुन्हा होणार, प्लस त्या वर्षीचे नवीन मिस्टेक, माझा रिझल्ट 80% वरती येणार. परत मी मिस्टेक काय केलं, इकडच्या इग्नोर केल्या, परत मी नवीन वर्ष चालू केलं, ह्या मिस्टेक्स विचारात घेतल्या नाहीत, पुन्हा मिस्टेक वाढल्या, 70% वरती आला माझा रिझल्ट. सांगा एवढा खाली रिझल्ट आला तर कोण ऍडमिशन घेईल का, बिझनेस काय होईल, बंद होईल ना.
सो या चुका शोधणं गरजेचं आहे की नाही? ऑफकोर्स आहे, कारण ह्या चुका शोधल्या तर मला कळणार की माझे परफॉर्मन्स का डाऊन झाले, तरी माझ्या चुका मला कळल्या तर नेक्स्ट इयरला मी ह्या चुका पुन्हा घडू देणार नाही, ह्या चुका पुन्हा रिपीट होऊ देणार नाही. म्हणजे नेक्स्ट इयरला मी 80 वरती येण्याऐवजी माझे परफॉर्मन्स 95 ला पुन्हा काय होतील, टच होतील, म्हणजे माझे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतील. काय इम्प्रूव्ह झाले? कारण ह्या ज्या झालेल्या मिस्टेक होते त्या मी काय केल्या, शोधून काढल्या. का माझं गोल अचीव्ह झालं नाही, काय चुकलंय, मी शोधून काढलं आणि शोधून काढून त्याच्यावर वर्कआउट केलं आणि वर्कआउट केल्यानंतर माझ्या त्या सगळ्या मिस्टेक्स मी सुधारल्या. नेक्स्ट इयरला माझे पर्सेंटेज 90 वर मी वरती गेले, 95% वरती. म्हणजे माझं गोल काय झालं, अचीव झालं, माझे परफॉर्मन्स काय झाले, इम्प्रूव्ह झाले. मग ह्या मिस्टेक शोधण्याचं काम कोण शोधून कोण करतं? कंट्रोलिंग. हे कंट्रोलिंग फंक्शन काय करतं? कम्पॅरिझन करतं. कशामध्ये कम्पॅरिझन करतं? कि तुम्ही काय ठरवलेलं आणि तुम्ही काय अचीव केलेलं. मी काय ठरवलेलं 95%, अचीव किती केले 90%. म्हणजे नक्कीच मिस्टेक झालेले आहेत, नक्कीच प्रॉब्लेम झालेले आहेत, नक्कीच चुका झालेल्या आहेत. सो त्या चुका इग्नोर करून चालणार नाही. वी हॅव टू फाइंड आउट दॅट मिस्टेक, ज्या कंट्रोलिंग शोधून काढायला आपल्याला मदत करणार. हे कंट्रोलिंग चुका तर शोधून काढतात, प्लस त्याच्या सोल्युशन पण देतात, जेणेकरून ह्या वर्षी परफॉर्मन्स डाऊन झाले ठीक आहे, ऍक्सेप्टेड, बट नेक्स्ट इयरला ते परफॉर्मन्स काय होतील, इम्प्रूव्ह होतील. कळतंय तुम्हाला? सो कंट्रोलिंगचा रोल कळला तुम्हाला? कंट्रोलिंगचं काम काय? कम्पॅरिझन करायचं. कशामध्ये? ऍक्च्युअल परफॉर्मन्स आणि स्टँडर्ड परफॉर्मन्स. स्टँडर्ड परफॉर्मन्स म्हणजे मी ठरवलेले, किती ठरवलेले 95, ऍक्च्युअल किती आले 90%. कम्पॅरिझन करून आपल्याला शोधून काढायचे की आपण खाली का आलो, आपल्या चुका शोधायच्या आणि त्या चुका शोधून नेक्स्ट टाइम आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचे, इम्प्रूव्हमेंट करायचे, जेणेकरून नेक्स्ट टाइम रिझल्ट अजून डाऊन न होता इम्प्रूव्ह झाला पाहिजे. बॅकग्राऊंड कळालं तुम्हाला कंट्रोलिंगचा? फंक्शन स्टार्ट करण्या अगोदर मला हे सांगायचं होतं, कळलं तुम्हाला कंट्रोलिंगचं एक्झॅक्टली वर्क काय? म्हणजे कंट्रोलिंग लास्ट फंक्शन आहे ज्यात आपण काय करतो, आपल्या चुका शोधून काढायचं काम करतो. त्या चुका यासाठी शोधतो की जेणेकरून ह्या वर्षी मिस्टेक झाल्या ठीक आहे, सेम मिस्टेक मला नेक्स्ट इयरला रिपीट करायच्या नाही आहेत. ओके, दॅट्स इट. कंट्रोल, आपण आताच इंट्रोडक्शन मध्ये बघितलं कंट्रोलिंगचं काम काय, कंपॅरिझन करणं, अनालिसिस करणं अँड टू फाइंड आउट कॉजेस ऑफ लोअर इफिशियन्सी. का आपले परफॉर्मन्स खाली आले त्याची कारणं शोधून काढायचं. काम कोणाकडे? कंट्रोलिंगकडे. का रिझन फाइंड आउट करायचे? रिझन यासाठी फाइंड आउट करायचे की ठीक आहे, करंट इयरला मिस्टेक झाल्या, आय डोंट वॉन्ट टू रिपीट दॅट मिस्टेक इन द नेक्स्ट इयर. मला पुन्हा त्या नेक्स्ट इयरला रिपीट करायच्या नाही आहे, म्हणून मी कोणतं फंक्शन यूज करतो? कंट्रोलिंग. सो काय दिले बघायला, तिथे कंट्रोलिंग इज अ प्रोसेस. का प्रोसेस? कारण दरवर्षी आपण हे फंक्शन यूज करणार आहोत, दरवर्षी आपण काय करणार, आपल्या मिस्टेक शोधण्याचं काम करणार आहोत, कारण आपल्याला त्या मिस्टेक पुढच्या वर्षी करायच्या नाही आहे. सो ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहणार आहे. कंट्रोलिंग इज अ प्रोसेस. कसली प्रोसेस आहे? ऑफ कम्पॅरिंग अँड व्हेरीफाईंग. ह्या प्रोसेस मध्ये काय करतोय? कम्पॅरिझन करतोय आणि व्हेरीफाय करतोय. कम्पॅरिंग अँड व्हेरीफाईंग ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द एक्सपेक्टेड परफॉर्मन्स. ऍक्च्युअल परफॉर्मन्स म्हणजे मी ऍक्च्युअली अचीव केलेले आणि एक्सपेक्टेड म्हणजे मी मागाशी तुम्हाला सांगितलं आपण किती ठरवलेले 95. ते आपले एक्सपेक्टेड मिळाले किती 90, हे आपले ऍक्च्युअल. या दोघांमध्ये काय करतो? कम्पॅरिझन करतो. सो काय लिहिले त्यांनी? कंट्रोलिंग इज अ प्रोसेस. कसली प्रोसेस आहे? ऑफ कम्पॅरिंग अँड व्हेरीफाईंग. काय कम्पेअर करतोय, काय व्हेरीफाय करतोय? द ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द एक्सपेक्टेड परफॉर्मन्स. कम्पॅरिझन करून मी काय शोधून काढतोय? ह्या मिस्टेक शोधून काढतोय का आपले परफॉर्मन्स डाऊन झालेले. हा गॅप एवढा वाढला ना, त्या चुका शोधून काढल्यामुळे काय होणार पुढच्या वर्षीचं चित्र? ह्या मिस्टेक शोधून काढल्यामुळे हा गॅप वाढणार की कमी होणार आहे? 95 वरती होतो गोल, 95 चे डिसाइड केलेलं. मिस्टेक शोधून काढल्यामुळे काय फायदा झाला? नेक्स्ट इयरला मी 93 पर्यंत पोहोचलो. म्हणजे हा गॅप एवढूच राहिला ना, म्हणजे दोघांमधला गॅप वाढला की कमी झाला? ऍक्च्युअल परफॉर्मन्स, ऍक्च्युअल परफॉर्मन्स आणि एक्सपेक्टेड परफॉर्मन्स गॅप वाढला की कमी झाला? कमी झाला ना. बघा ना, इथे मी मिस्टेक शोधल्या म्हणून माझे परफॉर्मन्स काय झाले, इम्प्रूव्ह झाले. 95 ठेवलेले, डिसाइड केलेलं 95,
मिळाले किती 93 नसत्या शोधल्या नुसते तर 95 वर कितीवर गेलो असतो मी 80 वरती गेलो असतो सो हा गॅप वाढला असता पण आता गॅप वाढला की कमी झाला मी किती वरती गेलो 93 वरती गेलो ना म्हणजे हा गॅप वाढला की कमी झाला कमी झाला ना कशामधला गॅप एक्सपेक्टेड परफॉर्मन्स आणि ऍक्च्युअल परफॉर्मन्स तुम्हाला कळते मला काय सांगायचं ते मी ठरवलेत किती इकडे बघा मी ठरवलेत किती 95 मिळाले किती 90 एवढा गॅप झाला शुका शोधल्या नसत्या तर मी 80 वर गेलो असतो गॅप अजून काय झाला असता वाढला असता म्हणजे एवढाच गॅप होता तो एवढा मोठा झाला असता आणि हळूहळू परफॉर्मन्स कमी झाला आपला बिझनेस बंद झाला असता पण आता काय झालं मी चुका शोधल्यामुळे नेक्स्ट इयरला 95% वर मी किती वरती 93 म्हणजे हा गॅप काय झाला दोघांमधला वाढला की कमी झाला कमी झाला ना म्हणजे मी या दोघांना एकमेकांच्या क्लोज आणतोय कोण दोघा एक्सपेक्टेड परफॉर्मन्स आणि ऍक्च्युअल परफॉर्मन्स फर्स्ट टाइम काय झाले रेडी झाला त्यांनी कंट्रोलिंग इज अ प्रोसेस ऑफ कम्पॅरिंग अँड व्हेरीफाईंग कम्पॅरिंग अँड व्हेरीफाईंग ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द एक्सपेक्टेड परफॉर्मन्स इट इज अ प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग ऍक्च्युअल परफॉर्मन्स अँड एक्सपेक्टेड परफॉर्मन्स क्लोज टुगेदर मला या दोघांमधला गॅप वाढवायचा नाहीये 95 वरून मला 75 वर रिझल्ट आणायचा नाही हा गॅप वाढवायचा नाही हा गॅप काय करायचा आहे मला कमी करायचा आहे 95 वरून 75 वर आणायचा नाही 95 वरून 93 वर रिझल्ट आणायचा आहे मला 94 पर्यंत पोहोचवायचा आहे म्हणजे मला हा गॅप वाढवायचा की कमी करायचा आहे कमी करायचा आहे हा गॅप कधी कमी होणार आहे जेव्हा माझ्या मिस्टेक्स मी शोधून काढणार तेव्हा कळतंय तुम्हाला मिनिंग अरे असर नो काय तरी फर्स्ट लाईन रीड करा त्यांनी कंट्रोलिंग इज अ प्रोसेस ऑफ कम्पेअरिंग अँड व्हेरीफाईंग परत एकदा एक्झाम्पल बघा माझं गोल किती सेट केलं मी 95 मिळाले किती 90 बघा मी एवढा खाली आलो मी चुका शोधल्या नाही नेक्स्ट इयरला किती वरती आलो 80 वरती हा गॅप अजून एवढा वाढला ठरवले किती 95 मिळाले किती 80 परत चुका शोधल्या नाही 70% वर आला रिझल्ट हा गॅप अजून वाढला हे एवढा गॅप वाढू लागला आणि माझे एक्सपेक्टेड परफॉर्मन्स हे माझे ऍक्च्युअल परफॉर्मन्स हा गॅप एवढा वाढला तर माझा बिझनेस पुढे जाऊन काय होणार बंद होणार पण मला बिझनेस बंद करायचा नाही मला हा गॅप वाढवायचा नाही हा गॅप काय करायचा आहे कमी करायचा आहे माझ्या मिस्टेक मी इथेच शोधल्या का खाली आलो कारण शोधली नेक्स्ट इयर माझे परफॉर्मन्स 93% वरती गेले आता गॅप फक्त एवढूच राहिला म्हणजे दोघांना मी एकमेकांचे काय करतोय क्लोज आणतोय कोण दोघांना एक्सपेक्टेड परफॉर्मन्स आणि ऍक्च्युअल परफॉर्मन्स सेकंड लाईन तिथे बघा इट इज अ प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग ब्रिंगिंग म्हणजे आणायचं आपल्याला काय आणायचं आहे ऍक्च्युअल परफॉर्मन्स अँड एक्सपेक्टेड परफॉर्मन्स क्लोज टुगेदर मिनिंग कळलं तुम्हाला अरे यस ऑर नो काय तरी मिनिंग मध्ये बघा कंट्रोलिंग इज अ प्रोसेस कंट्रोलिंग इज अ प्रोसेस कसली प्रोसेस ऑफ कम्पेअरिंग अँड व्हेरीफाईंग ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द एक्सपेक्टेड परफॉर्मन्स मी कम्पॅरिझन करणार आहे आणि व्हेरीफाय करणार आहे कोणामध्ये कम्पॅरिझन करणार आहे ऍक्च्युअल परफॉर्मन्स आणि एक्सपेक्टेड परफॉर्मन्स एक्सपेक्टेड 95 ऍक्च्युअल 90 आहेत खाली आलो 95 ठरवलेले प्लॅन पण 95 होतं मिळाले 90 म्हणजे काहीतरी चुकलेलं चुका शोधून काढल्या नेक्स्ट टाइम मी किती वरती गेलो 93 म्हणजे गॅप वाढला की कमी केला मी कमी ना त्या दोघांना दूर केलं एकमेकांपासून की एकमेकांच्या जवळ आणलं ना सो नेक्स्ट लाईन काय दिलं त्यांनी इट इज अ प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग इट इज अ प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग ऍक्च्युअल परफॉर्मन्स अँड एक्सपेक्टेड परफॉर्मन्स क्लोज टुगेदर नॉट डेफिनेशन जॉर्ज टेरी डिफाइन्स काय बोलतो बघा जॉर्ज टेरी कंट्रोलिंग इज डिटरमाइनिंग कंट्रोलिंग म्हणजे ठरवायचं आपल्याला डिसाइड करायचं आहे व्हॉट इज बिंग अकॉम्प्लिश की आपण एक्झॅक्टली काय अचीव केले दॅट इज इव्हॅल्युएटिंग द परफॉर्मन्स म्हणजे आपण काय अचीव केले दॅट इज इव्हॅल्युएटिंग द परफॉर्मन्स म्हणजे सगळे परफॉर्मन्स चेक करायचे अँड इफ नेसेसरी परफॉर्मन्स चेक केला मला कळणार ना की माझे परफॉर्मन्स ठरवल्याप्रमाणे झाले की खाली आले असतील तर मी काय करणार इफ नेसेसरी अप्लाइंग करेक्टिव्ह मेजर्स सो दॅट द परफॉर्मन्स टेक प्लेस अकॉर्डिंग टू प्लॅन्स डेफिनेशन कळतं तुम्हाला काय सांगायचं त्यांना एक्झॅक्टली काय सांगते ते कंट्रोलिंग म्हणजे तर कंट्रोलिंग इज डिटरमाइनिंग कंट्रोलिंगचं काम काय ठरवायचं आहे की आपण काय अचीव्ह केलेलं आहे आपण काय ठरवलेलं आणि आपण काय अचीव्ह केलंय जर का अचीव्ह केलेलं आपण जर का आपले परफॉर्मन्स खाली असतील आपल्या चुका झालेल्या असतील
आपले परफॉर्मन्स डाउन झालेत, 90 वर ठरवलेले एक्चुअली किती झाले 90, म्हणजे काहीतरी चुकलेलं आहे, कोणतरी पुढे दिले अँड इफ नेसेसरी, जर का काहीतरी चुकलेलं वाटतं तुम्हाला तर तिथे काय करणार तुम्ही, अप्लाइंग करेक्टिव मेजर्स, म्हणजे जिथे चुका झालेल्या तिथे करेक्टिव मेजर्स अप्लाय करणार, जे चुकलेले त्यांच्या चुका मी सुधारणार, अप्लाइंग करेक्टिव मेजर्स, जेणेकरून काय होणार आहे, सो दॅट द परफॉर्मन्स टेक प्लेस अकॉर्डिंग टू प्लॅन, जेणेकरून ह्या वर्षी माझे परफॉर्मन्स डाऊन झाले ठीक आहे, या वर्षी माझे परफॉर्मन्स डाऊन झाले ठीक आहे, पण आता मला कळालं ना की ही 10 माणसं चुकलेली, मी लगेच तिथे काय अप्लाय करणार, करेक्टिव मेजर्स, जेणेकरून नेक्स्ट इयरला त्यांचे परफॉर्मन्स कसे होतील अकॉर्डिंग टू प्लॅन. कळते डेफिनेशन तुम्हाला कंट्रोलिंगचं नाम काय, काय कंट्रोलिंगचं काम, तर कंट्रोलिंग इज डिटरमाइन, कंट्रोलिंगचं काम काय, ठरवायचं आहे की आपण काय अचीव केलंय, काय ठरवलेलं, काय ठरवलेलं आणि काय अचीव केलंय, ठरवलेले 95%, अचीव केले 90, म्हणजे बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत, मग जिथे चुका झाल्या तिथे काय अप्लाय करायचे, करेक्टिव्ह मेजर्स, जे चुकलेत त्यांना सुधरवायचे, अप्लाइंग करेक्टिव्ह मेजर्स, कशासाठी करेक्टिव्ह मेजर्स अप्लाय करायचे, की ठीक आहे ह्या वर्षी चुकले ना, नेक्स्ट इयरला परत त्या चुका झाल्या नाही पाहिजे, ह्या वर्षी चुकले, ह्या वर्षी परफॉर्मन्स डाऊन झाले ठीक आहे, पण नेक्स्ट इयरला पुन्हा परफॉर्मन्स डाऊन होता कामा नये, म्हणून तिथे काय अप्लाय करायचे, करेक्टिव्ह मेजर्स, सो दॅट जेणेकरून द परफॉर्मन्स टेक प्लेस, जेणेकरून पुढच्या वर्षी परफॉर्मन्स कसे होतील अकॉर्डिंग टू प्लॅन. कळतंय तुम्हाला, ह्या वर्षी प्लॅन नुसार नाही झालं म्हणून काय झालं, मी सोडून देणार का, नाही, ह्या वर्षी नाही झालं प्लॅन नुसार तर मी चुका शोधणार, कोण चुकलेले, आणि तिथे काय अप्लाय करणार, करेक्टिव्ह मेजर्स, सो दॅट जेणेकरून पुढच्या वर्षी कसे होतील द परफॉर्मन्स टेक प्लेस अकॉर्डिंग टू प्लॅन. डेफिनेशन कळले तुम्हाला, कोणी दिले डेफिनेशन, जॉर्ज टेरी डिफाइन्स काय बोलतो तो, कंट्रोलिंग इज डिटरमाइनिंग, काय डिटरमाइन करायचं, व्हॉट इज बीइंग अकॉम्प्लिश, आपण काय अचीव केलेलं आहे, मग त्यासाठी काय करणार, दॅट इज इव्हॅल्युएटिंग द परफॉर्मन्स, सगळ्यांचे परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करणार, चेक करणार तुम्ही, चेक करणार तुम्ही सगळ्यांचे परफॉर्मन्स, अँड इफ नेसेसरी, आणि चेक करताना तुम्हाला आढळलं की कोणी चुकतायत, कोणी मागे पडतायत, तर मग काय करणार, अप्लाइंग करेक्टिव्ह मेजर्स, इथे करेक्टिव्ह मेजर्स अप्लाय करणार, त्यांच्या चुका सुधारणार मी, कशासाठी, सो दॅट जेणेकरून द परफॉर्मन्स टेक प्लेस अकॉर्डिंग टू प्लॅन. डेफिनेशन कळली तुम्हाला, एकदा मी डेफिनेशन सगळ्यांनी रीड करायचं आहे माझ्यासोबत. Controlling is a process of comparing and verifying actual performance with the expected performance. It is a process of bringing actual performance and expected performance close together. Then definition, George Terry defines. Kya bolte hai George Terry? Controlling is determining. Kya dharvaise hai? What is being accomplished? Kya achieve kare? That is evaluating the performance. That means sagalyanche performance check karayche. And if necessary, check karatana aadhalna aapnela. की कोणी कमी पडतायत, कोणी चुकतायत, तर काय अप्लाय करायचे, अप्लाइंग करेक्टिव्ह मेजर्स, कशासाठी, सो दॅट जेणेकरून द परफॉर्मन्स टेक प्लेस अकॉर्डिंग टू प्लॅन. नेक्स्ट हेडिंग, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग. फर्स्ट काय लिहिलं, हेल्प डिसेंट्रलायझेशन. बाय द वे डिसेंट्रलायझेशन आपलं झालेलं, डिसेंट्रलायझेशन म्हणजे शेअरिंग, शेअरिंग करायचं रिस्पॉन्सिबिलिटी. काय होईल ह्या पॉईंटमध्ये दिले, टू गेट एक्सपेक्टेड परफॉर्मन्स, तुम्हाला एक्सपेक्टेड परफॉर्मन्स मिळवायचे असतील तर इट इज नेसेसरी, ऑर्गनायझेशन मध्ये गरजेचं आहे. काय गरजेचं आहे, टू डिसेंट्रलाइज, शेअर करणे, काय शेअर करणे, द अथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज विथ द सबऑर्डिनेट्स. द अथॉरिटीज म्हणजे काय, आठवते का, अथॉरिटी मीन्स पॉवर टू टेक डिसिजन, आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे वर्क. तर नुसतं तुम्ही त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकू नका, त्या जबाबदाऱ्या कम्प्लीट करण्यासाठी सोबत काय दिल्या पाहिजेत, अथॉरिटी पण दिल्या पाहिजेत. नुसते कामं सांगणार, हे कर ते कर ते कर, पण अरे कामं करताना बरेचसे डिसिजन्स घ्यावे लागतात, त्या डिसिजन घ्यायच्या पॉवर पण त्यांना द्या, तर ती कामं वेळेमध्ये होतील. नाहीतर प्रत्येक वेळी काम करताना विचारायला जायचं हायर अथॉरिटीज ना, टॉप लेवलला, टॉप लेवल मॅनेजमेंट वरचे अधिकारी जागेवर नसतील तर आपलं काम असंच अडकून राहणार, काम वेळेमध्ये होणार नाही. म्हणून काय बोलते, टू गेट एक्सपेक्टेड परफॉर्मन्स, तुम्हाला एक्सपेक्टेड परफॉर्मन्स मिळवायचे असतील तर इट इज नेसेसरी, तिथे गरजेचं आहे, टू डिसेंट्रलाइज म्हणजे शेअर करणे, डिसेंट्रलाइज म्हणजे शेअर करणे, काय शेअर करणे, अथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, अथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज विथ द सबऑर्डिनेट्स. इट इज द कंट्रोलिंग, आपल्याला कंट्रोलिंग सजेस्ट करणार आहे, विच सजेस्ट,
आता कंट्रोलिंगने पूर्ण ऑर्गनायझेशनचे परफॉर्मन्स चेक केलेत ना, प्रत्येक एम्प्लॉईचे परफॉर्मन्स चेक केलेत ना. सो कंट्रोलिंगला डिटेल मध्ये माहिती की कोणाकडे किती काम आहे आणि किती ऑथॉरिटी आहे. मग कंट्रोलिंग सजेस्ट करणार की कोणाला किती काम द्यायचं आणि कोणाला किती ऑथॉरिटीज द्यायच्या, कोणाला किती रिस्पॉन्सिबिलिटी द्यायच्या, कोणाला किती ऑथॉरिटी द्यायच्या. कारण 100 एम्प्लॉईज आहेत, 100 च्या 100 लोकांचे परफॉर्मन्स कोणी चेक केले, कंट्रोलिंगने. परफॉर्मन्स चेक केल्यावरती कंट्रोलिंगला कळणार की कोणाकडे जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, कोणाकडे जास्त ऑथॉरिटीज आहेत, कोणाकडे कमी रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, कोणाकडे कमी ऑथॉरिटी आहेत. मग हे सगळं कंट्रोलिंगला माहिती आहे ना, कोणाला काय द्यायचं आणि कोणाला काय नाही द्यायचं. ते ऑनलाईन काय दिले, इट इज द कंट्रोलिंग विच सजेस्ट, जे सजेस्ट करणार आहे मॅनेजमेंटला द टाईप अँड एक्सटेंट ऑफ ऑथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टू बी डिसेंट्रलाइज. म्हणजे कोणाला किती ऑथॉरिटी द्यायची, कोणाला किती रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची, हे कोण ठरवणार, कंट्रोलिंग. कारण प्रत्येकाकडे किती वर्क आहे कंट्रोलिंगला माहिती, मग जेवढं रिस्पॉन्सिबिलिटी आहे तेवढ्याच ऑथॉरिटी द्यायच्या. त्यामुळे कोणाला किती ऑथॉरिटी द्यायची, कोणाला किती रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची, कोण आपल्याला सजेस्ट करणार, कंट्रोलिंग. कळतंय तुम्हाला काय दिले मॉन्सरांनी, हेल्प डिसेंट्रलायझेशन. सिम्पल कन्सेप्ट आहे बघा, सगळ्या लोकांचे परफॉर्मन्स कोणी चेक केले, कंट्रोलिंगने. आपण प्रिन्सिपल मध्ये बघितलं की देअर शुड बी बॅलन्स बिटवीन ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये काय पाहिजे, बॅलन्स पाहिजे. ऑथॉरिटी जास्त पण द्यायची नाही, कमी पण द्यायची नाही. मग प्रत्येकाकडे किती किती काम आहे, प्रत्येकाकडे किती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे आता कंट्रोलिंगने बघितलं ना. मग त्यांना किती ऑथॉरिटीज दिल्या पाहिजे हे कोण सांगणार, कंट्रोलिंग. सो लाईन काय दिलं त्यांनी, इट इज द कंट्रोलिंग, इट इज द कंट्रोलिंग विच सजेस्ट, जे आपल्याला सजेस्ट करणार आहेत काय, द टाईप अँड एक्सटेंट ऑफ ऑथॉरिटीज टू बी ऑथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टू बी डिसेंट्रलाइज. म्हणजे कंट्रोलिंगला माहिती आहे ना की कोणाकडे जास्त काम आहे, कोणाकडे कमी काम आहे. मग कंट्रोलिंग सांगणार की ह्याचं काम ह्याला द्या, कोणाकडे जास्त ऑथॉरिटी आहेत, कोणाकडे कमी रिस्पॉन्स ऑथॉरिटी आहेत, कंट्रोलिंगला माहिती आहे ना. मग कंट्रोलिंग सांगणार की ह्या डिपार्टमेंटला जास्त ऑथॉरिटी आहेत त्या कमी करा, इथे ऑथॉरिटी कमी आहे तिथे वाढवा. म्हणजे हे सगळे सजेशन कोण देणार मॅनेजमेंटला, कंट्रोलिंग. पॉईंट मोहन कळालं तुम्हाला, हेल्प डिसेंट्रलायझेशन. रीड करूया सगळ्यांनी. To get expected performance, it is necessary to decentralize the authorities and responsibilities with the subordinate. It is the controlling which suggests the type and extent of authorities and responsibilities to be decentralized. Now point number two, checks performance. Our knowledge is only the controlling compares. Kai compare karta actual performance with expected performance. Comparison karta tani kala ki kai apne performance down zale. काही मिस्टेक्स झाल्यात, काही चुका झाल्यात. मग पुढे काय दिलंय, इट मॉनिटर्स द परफॉर्मन्स ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल इन द ऑर्गनायझेशन. ते कंपॅरिझन करतात आणि जर का परफॉर्मन्स डाऊन झाले असतील तर सगळ्यांचे परफॉर्मन्स काय करतात, लक्ष ठेवतात. कारण मिस्टेक्स कुठे झाल्या त्या कोणी समोरून सांगणार नाहीये. 95 वरून 90 वरती आलो आपण, 95% गोल डिसाइड केले, 90% मिळाले. कोण समोरून येऊन सांगणार ते की सर मी माझा रोल प्ले केला नाही त्यामुळे आपले परफॉर्मन्स डाऊन झाले, कोण चुकलं आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे कंट्रोलिंग काय करतं, सगळ्यांच्याच परफॉर्मन्स वरती लक्ष ठेवतं. इट मॉनिटर्स द परफॉर्मन्स ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल इन द ऑर्गनायझेशन. आणि सगळ्यांचे परफॉर्मन्स चेक केल्यावरती जे चुकीचे कामं करतात किंवा ज्यांच्याकडून चुका होत आहेत त्यांना सुधारवण्याचं काम कोण करतं, कंट्रोलिंग. पॉईंट नंबर टू, गोला चेक परफॉर्मन्स. कंट्रोलिंगचं कामच आहे परफॉर्मन्स चेक करणे आणि जर का चुकत असेल तर त्यांना सुधारवणे. सो काय लागले त्यांनी, कंट्रोलिंग कंपेअर्स ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द एक्सपेक्टेड परफॉर्मन्स, इट मॉनिटर्स द परफॉर्मन्स ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल इन द ऑर्गनायझेशन. पॉईंट नंबर 3, इफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस. द प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग हेल्प्स इफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस सच एज ह्युमन रिसोर्सेस, फिजिकल रिसोर्सेस, फायनान्शियल रिसोर्सेस एक्सेट्रा. इट इन्श्युअर्स ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस. कंट्रोलिंग काय करतं, कंपॅरिझन करतो ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द एक्सपेक्टेड परफॉर्मन्स. परफॉर्मन्स डाऊन झाले असतील तर ते प्रत्येकाचे परफॉर्मन्स काय करतात, इंडिव्हिज्युअली चेक करतात. कोणामुळे आपलं गोल अचीव झालं नाही, कोण चुकलेलं, कोणतं डिपार्टमेंट मागे पडलेलं, मग ज्यांच्या चुका झाल्या ते शोधून काढतात. आणि नुसतं शोधून काढत नाही ते त्यांना त्या चुका सुधारवतात. पण एखाद्याला जर का ते काम जमत नसेल तर ते काम शिकवतात. काम शिकवल्यामुळे काय फायदा होतो, आतापर्यंत त्या एम्प्लॉईचं काम जमत नसल्यामुळे काहीच यूज होत नव्हता, त्याचाही यूज होत नव्हता. तो जी मशीन यूज करतो ती मशीन पण यूज नव्हती होत, ते रॉ मटेरियल पण यूज होत नव्हतं. कंट्रोलिंगनी बघितलं की ह्या एम्प्लॉईजचे परफॉर्मन्स डाऊन आहे, कंट्रोलिंगनी लगेच त्याला ट्रेनिंग दिली, त्याच्या सगळ्या डिफिशियन्सी आहेत त्यातल्या सगळ्या प्रॉब्लेम्स त्यातले काढून टाकले आणि त्याला मशीन्स कशी चालवायची ते शिकवलं. नऊ तो दिवसभर काम करतोय,
म्हणजे त्याचाही यूज होतोय, त्या मशीन्सचा पण यूज होतो आणि त्या रिसोर्सेसचा पण यूज होतोय. अशा प्रकारे सगळे जेवढे इनइफिशियंट लोक आहेत त्या सगळ्यांना शोधून काढलं, त्या सगळ्यांना इफिशियंट बनवलं, म्हणजे ऑटोमॅटिक सगळ्या रिसोर्सेसचा काय होणार आता मॅक्सिमम यूज. कळतंय तुम्हाला काय दिलं बघायला तिथे? द प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग हेल्प्स इफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस. कशा प्रकारे इफिशियंट यूज करतात ते कळालं तुम्हाला. ते इनइफिशियंट लोक शोधून काढतात, शोधल्यावरती त्यांना ट्रेनिंग देतात, ट्रेनिंग दिल्यामुळे त्यांच्यातली इनइफिशियन्सी निघून जाते, ती लोक इफिशियंट होतात, दिवसभर काम करतात. सो त्यांचाही यूज होतो, ज्या मशीनवर काम करतात त्या मशीनचा यूज होतो, जे रॉ मटेरियल यूज करतात त्या रॉ मटेरियलचा यूज होतो. इन शॉर्ट सगळ्या रिसोर्सेसचा काय होतोय? ऑप्टिमम यूज, मॅक्सिमम यूज. काय दिले बघा, रिव्ह्यू करूया आपण. द प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग हेल्प्स इफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस सच एज ह्युमन रिसोर्सेस, फिजिकल रिसोर्सेस, फायनान्शियल रिसोर्सेस एक्सेट्रा. इट इन्श्युअर्स ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस. पॉइंट नंबर फोर, मिनिमम एरर्स. इफ द एरर्स आर रिपीटेड अगेन अँड अगेन, इट कॅन क्रिएट सिरियस प्रॉब्लेम इन द ऑर्गनायझेशन. समजा मिस्टेक्स एकदा झाली ठीक आहे, शोधून काढली सुधरवली, पण नाही सुधरवली, समजा शोधलीच नाही मिस्टेक, मग ती मिस्टेक पुन्हा पुन्हा होणार. इफ द एरर्स आर रिपीटेड अगेन अँड अगेन, इट कॅन क्रिएट सिरियस प्रॉब्लेम इन द ऑर्गनायझेशन. जर का ती मिस्टेक पुन्हा पुन्हा होऊ लागली तर सिरियस प्रॉब्लेम होणार. अँड इफेक्टिव्ह कंट्रोलिंग सिस्टम हेल्प्स टू मिनिमाइज द एरर्स ऍट ऑल लेव्हल्स. पण तुमच्याकडे चांगली कंट्रोलिंग सिस्टम असेल ना, चांगली कंट्रोलिंग सिस्टम असेल तर मिस्टेक पहिल्यांदा झाल्यावरती शोधून काढणार आणि त्याच्यावरती अशा प्रकारे सोल्युशन काढणार की ती मिस्टेक पुन्हा होणारच नाही, म्हणजे मोठा प्रॉब्लेम अशी वेळच येणार नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एकदम देतो सिम्पल एक्झाम्पल, काही घरी बघा एकदम मुलांना स्वतंत्र दिलेलं असतं, फ्रीडम, रात्री कितीही वाजता या, काही विचारत नाहीत, काय नाही. सो अशा मुलांच्या बाबतीत एक एक्झाम्पल देतो मी, की तो मुलगा रात्री 12 साडे 12 एक वाजता मित्रांसोबत येतोय घरी, घरी आल्यावर त्याला कोणी विचारत पण नाही का लेट झाला काय झालं, सकाळी 12-1 वाजता उठतोय. सो एके दिवशी त्या मित्राच्या बर्थडेची पार्टी होती आणि बर्थडे पार्टीला गेलो होती, मित्राने फोर्स केला, अरे घे रे घे ड्रिंकसाठी दारूसाठी. थोडं नाही घरी कळलं, मग तुला घरी कळणार कसं, तू जातोस तर घरी झोपलेले असतं सगळे, तू सकाळी उठतोस तर सगळे कामाला गेलेले असतात. मग फोर्स करतात खूप सारे मित्र झाल्या, त्यामुळे तो ड्रिंक करतो आणि घरी जातो. घरी गेल्यावरती बघतो तो सगळेजण झोपलेले होते, सकाळी उठला 12 वाजता तेव्हा सगळे घरातले कामाला गेलेले. सो कोणाला कळवत नाही की तो ड्रिंक करून आला ते, आणि त्याची पहिली मिस्टेक झाली ती, आणि जी घरात कोणालाही कळली नाही. 3 दिवसांनी संडे होता, संडेला परत मित्रांनी फोर्स केला, हे लास्ट टाइम पिल्ला कळलं का घरी तुझ्या? नाही कळलं ना, अचल लास पण घेणार. त्याने परत घेतली, परत लेट घरी गेला, कोणी विचारलं नाही, सकाळी लेट उठला कोणाला कळलं नाही, परत 3 दिवसांनी परत ट्रेनिंग केली. सो हे तर रेग्युलरच चालू झालं आणि कोणाला कळतच नाही तो काय करतो ते. सो त्याची हॅबिट एवढी वाढली की तो ड्रंकर्ड झाला, तो दिवसाचा पिऊन येऊ लागला आणि घरी पिऊन आलो, घरात येऊ ते ड्रिंक करून आला असतो, त्याचे आवाज चढवू लागले. तो घरातल्या म्हणले हे गप्प बसा, डायरेक्ट वडिलांना म्हणलं. वडील आता याच्यावरती काय करणार, त्याला मारलं तरी त्याला आता तो त्याच्या आधीन झालेला आहे, त्या दारूच्या स्वाधीन स्वतःला त्याने केलेलं आहे. आता मारलं झोडलं तर त्याच्यावरती त्यातून बाहेर निघणार नाही, आता तो बेवडा झालेला आहे, सुधारणार का तो आता? नाही. पण हे जर का घरचं वातावरण स्ट्रिक्ट असतं, पहिल्याच दिवशी तो ड्रिंक करून आला रात्री 12 वाजता, घरात त्यांनी जागे राहून त्याला बघितलं असतं, ड्रिंक करून आलं कळालं असतं, झोड झोड झोडला असता, नेक्स्ट टाइम त्याने ड्रिंक केली असती का? नसती, म्हणजे मोठा प्रॉब्लेम व्हायचा संबंध येतो का? म्हणजे मिस्टेक सुरुवातीला शोधली आणि सॉल्व्ह केली, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर पुढे मोठा प्रॉब्लेम होणार का तो? नाही. मग जर का तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये चांगली कंट्रोलिंग सिस्टीम असेल तर त्या चुका पहिल्याच फटक्यात पकडणार त्या, आणि चुका कळल्या की लगेच सुधरवणार, म्हणजे पुढे तर मोठा प्रॉब्लेम व्हायचा सवाल येणारच नाही. कळते का आता एक्झाम्पल आहे? इफ द एरर्स आर रिपीटेड अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा जर का ते एरर झाले आणि तुम्ही इग्नोर केले, इट कॅन क्रिएट सिरियस प्रॉब्लेम इन द ऑर्गनायझेशन. सिरियस प्रॉब्लेम होणार आणि त्यातून बाहेर निघणं डिफिकल्ट होणार. बेवडा झाला तो आता, त्याला आपण पुन्हा सुधरवू शकत नाही. पण जर का इफेक्टिव्ह कंट्रोलिंग सिस्टीम असेल तर काय होणार? हेल्प टू मिनिमाइज द एरर्स ऍट ऑल लेव्हल्स. तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये एरर्स काय होणार? कमी होणार. पॉइंट नंबर 5, हायर इफिशियन्सी. कंट्रोलिंग इन्श्युअर्स ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस. पॉइंट नंबर 3 मध्ये आपण बघितलेलं, कंट्रोलिंगमुळे काय करतो? आपण मॅक्झिमम यूज करतो. ऑप्टिमम म्हणजे मॅक्झिमम यूज करतोय. अँड मिनिमायझेशन ऑफ एरर्स. पॉइंट नंबर 4,
कंट्रोलिंग मुळे मॅक्झिमम यूज होतो आणि चुका पण आता कमी व्हायला लागलेल्या आहेत. मॅक्झिमम यूज मिस्टेक कमी, मॅक्झिमम यूज पण होतोय आणि मिस्टेक कशा होत आहेत, कमी होत आहेत. म्हणजेच इट ब्रिंग्स हायर इफिशियन्सी इन द ऑर्गनायझेशन. कार्यक्षमता काय होणार, त्यामुळे वाढणार प्रोडक्टिव्हिटी, त्यामुळे काय होणार वाढणार. माय ऍडव्हान्टेजेस की डिसएडव्हान्टेजेस, ऍडव्हान्टेजेस कोणामुळे मिळाला, कंट्रोलिंग मुळे. पॉइंट नंबर फाय कळतो तुम्हाला हायर इफिशियन्सी काय दिले बाबा, कंट्रोलिंग. दोन पॉईंट लिंक केले तिथे, कंट्रोलिंग इन्शुअर्स ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस पॉईंट नंबर 3 अँड मिनिमायझेशन ऑफ एरर्स. मॅक्झिमम यूज करतोय, चुका पण कमी होत आहे, त्यामुळे फायदा काय झाला, इट ब्रिंग्स हायर इफिशियन्सी इन द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनची कार्यक्षमता काय झाली, वाढली. पॉईंट नंबर 5 कळला. पॉईंट नंबर 6 फिक्स रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, ऑर्गनायझेशन मध्ये मॅनेजर असतो, त्याचं काम काय असतं, फायनान्स डिपार्टमेंटचा मॅनेजर आहे, त्याचं काम काय असतं की फायनान्स डिपार्टमेंट मधल्या सगळ्या कामावरती लक्ष ठेवायचं, ते दिलेल्या रुल्स अँड रेग्युलेशन नुसार पॉलिसीज नुसार कम्प्लीट करून घ्यायचं. कंट्रोलिंग फंक्शन युज करण्याच्या अगोदर हे मॅनेजर लोक बिंदास राहायचे, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय असायची, कामं योग्य पद्धतीने करून घ्यायची, स्वतः काम नाही करायचं, त्यांचं काम काय इतरांकडून योग्य पद्धतीने कामं करून घ्यायची. बिंदास निष्काळजीपणे कसंही कामं करून घ्यायची, नंतर त्यांना कोणी विचारणारा पण नव्हता. सो त्यांचा गबाडा बाजार चालू होता. पण जेव्हा कंट्रोलिंग फंक्शन यूज होऊ लागलं ना, सगळे रिस्पॉन्सिबल बनले. कसे रिस्पॉन्सिबल बनले, कारण आज मी माझा रोल नाही प्ले केलेला, आज मी माझं काम नाही केलं ऍज अ मॅनेजर, तर उद्या परफॉर्मन्स डाऊन होणार, बिझनेसला लॉस होणार. कंट्रोलिंग फंक्शन सगळ्यांचे परफॉर्मन्स चेक करणार, चेक केल्यावरती माझ्या डिपार्टमेंटचे परफॉर्मन्स डाऊन झालेले दिसणार, माझ्या परफॉर्मन्स माझ्या डिपार्टमेंटचे परफॉर्मन्स डाऊन झालेले दिसले की बॉस त्या एम्प्लॉईजला नाही बोलवणार, त्या डिपार्टमेंटच्या मॅनेजरला बोलवणार की तुझे वर्षभर परफॉर्मन्स डाऊन होत होते, तू काय करत होतास, तुझं काम काय, त्यांच्याकडून काम करून घेणे, ते वर्षभर चुकतायत मग तू पगार कसला घेतोयस, तुझं काम काय, त्यांच्याकडून योग्य पद्धतीने काम करून घ्यायचं, तू काय काम करतोयस, काहीच नाही करतोय, डायरेक्ट जॉबवरून मला काढून टाकू शकतात, त्यामुळे आज मी इरिस्पॉन्सिबल काम करतोय की रिस्पॉन्सिबिलिटी काम करतोय, इरिस्पॉन्सिबलपणे काम करतोय की रिस्पॉन्सिबिलिटीने काम करतोय, रिस्पॉन्सिबिलिटीने. एक काळ होता मला कोणी विचारणार नव्हतं, आणि आज एक काळ असा आहे की मी माझं काम नाही केलं तर उद्या ते कोण शोधून काढणार, कंट्रोलिंग, की बघा ह्या डिपार्टमेंटमुळे आपले गोल अचीव्ह झालेले नाहीये. पण डिपार्टमेंटच्या मॅनेजरचा जॉब गेला, म्हणजे आज मॅनेजर इरिस्पॉन्सिबल राहणार की रिस्पॉन्सिबल बनणार, रिस्पॉन्सिबल. बघा, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मॅनेजर, मॅनेजरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, टू करेक्ट द ऍक्टिव्हिटीज इन द ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशन मधल्या ऍक्टिव्हिटीज करेक्ट पद्धतीने योग्य पद्धतीने पूर्ण करायच्या. दे कॅनॉट सिम्पली इग्नोर देअर रिस्पॉन्सिबिलिटी, आणि ही त्यांची जबाबदारी आहे, आणि ते आज इग्नोर करू शकत नाही. पूर्वी इग्नोर करायचे, पण आज इग्नोर करू शकत नाही, कारण आज इग्नोर केले किती कोण शोधून काढणार चूक, कंट्रोलिंग. आणि चूक शोधून काढली, मॅनेजर त्या चुकीचा आढळला, मॅनेजरचा जर का तिथे निष्काळजीपणा दिसला, मॅनेजरचा जॉब जाऊ शकतो. त्यामुळे मॅनेजर आज रिस्पॉन्सिबल बनलाय. पण लास्ट मध्ये थस कंट्रोलिंग फिक्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑन सुपेरियर्स, म्हणजे आज कंट्रोलिंग मुळे सगळे सुपेरियर्स, सगळे सिनियर्स, सगळे मॅनेजर्स काय बनले, रिस्पॉन्सिबल. पॉइंट नंबर 6 कळालं तुम्हाला, एकदा रीड करूया माझ्यासोबत सगळ्यांनी. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मॅनेजर टू करेक्ट द ऍक्टिव्हिटीज इन द ऑर्गनायझेशन, दे कॅन नॉट सिम्पली इग्नोर देअर रिस्पॉन्सिबिलिटी, थस कंट्रोलिंग फिक्सेस द रिस्पॉन्सिबिलिटी ऑन सुपेरियर्स. पॉइंट नंबर 7 हेल्प डिसिजन मेकिंग. कंट्रोलिंग आपल्याला हेल्प करणार आहे डिसिजन घेण्यासाठी, का आणि कसं तर बघूया. कंट्रोलिंगचं काम काय, चुका शोधून काढणे. तर कंट्रोलिंग फक्त चुका शोधून काढण्याचं काम करत नाही, तर ज्या चुका शोधल्या त्याच्यावरती सोल्युशन द्यायचं पण काम कोण करतं, कंट्रोलिंग. सो मॅनेजरचा टास्क अजून इझी होऊन जातो. कसा काय, तर चुका शोधाव्या लागतात. कोण चुका शोधतंय, कंट्रोलिंग. नुसत्या चुका शोधून दिल्या तर त्याच्या सोल्युशन मॅनेजरला काढावे लागणार, पण सोल्युशन मॅनेजरला काढावे लागत नाहीयेत, कारण कंट्रोलिंग डिपार्टमेंटवाले काय करतात, मिस्टेक पण शोधतात आणि त्याच्यावर सोल्युशन्स पण देतात. सो लाईन काय दिले बघा, कंट्रोलिंग हेल्प्स डिसिजन मेकिंग प्रोसेस इन द ऑर्गनायझेशन. कंट्रोलिंग हेल्प्स डिसिजन मेकिंग प्रोसेस इन द ऑर्गनायझेशन कशा प्रकारे हेल्प करतात बघा. इट फाइंड आउट कॉजेस ऑफ लोअर इफिशियन्सी, परफॉर्मन्स का डाऊन झाले त्याची कारण शोधतात, अँड हेल्प टू टेक अप्रोप्रिएट स्टेप्स, आणि मग कशा प्रकारे ते परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचे
कशा प्रकारे त्या चुका सुधरवायच्या त्याच्यासाठी हेल्प पण करतात. म्हणजे मॅनेजरला डिसिजन घेणं इझी जाणार की डिफिकल्ट जाणार? इझी. पॉईंट नंबर 7 कळालं तुम्हाला? पॉईंट हेडिंग काय दिली त्यांनी? हेल्प्स डिसिजन मेकिंग. रीड करूया सगळ्यांनी. कंट्रोलिंग हेल्प्स डिसिजन मेकिंग प्रोसेस इन द ऑर्गनायझेशन. इट फाइंड आउट कॉजेस ऑफ लोअर इफिशियन्सी अँड हेल्प्स टू टेक अप्रोप्रिएट स्टेप्स. रीड इट अगेन. काय दिले फर्स्ट पॉइंट तिथे? कंट्रोलिंग हेल्प्स डिसिजन मेकिंग प्रोसेस इन द ऑर्गनायझेशन. कशा प्रकारे हेल्प करतात? इट फाइंड आउट कॉजेस ऑफ लोअर इफिशियन्सी. परफॉर्मन्स का डाऊन झाले कारण शोधत आहे. अँड हेल्प्स टू टेक अप्रोप्रिएट स्टेप्स. आणि कसे इम्प्रूव्ह करायचे त्यासाठी हेल्प पण करतात. कळलं? पॉइंट नंबर 8 लास्ट. सोर्स ऑफ मोटिवेशन. अ गुड कंट्रोलिंग सिस्टम डिस्कवर. डिस्कवर म्हणजे फाइंड आउट. शोधून काढणे. काय शोधून काढतात ते? इफिशियंट अँड इनइफिशियंट एम्प्लॉईज. जेव्हा सगळ्यांचे परफॉर्मन्स चेक करणार सगळ्या एम्प्लॉईजचे, तेव्हा त्यांना कळणार कोण इफिशियंट आहेत आणि कोण इनइफिशियंट आहेत. कंट्रोलिंग सगळ्यांचे परफॉर्मन्स चेक करतात ऑर्गनायझेशन मध्ये. का? कारण शोधून काढायचे ना कोणी चूक केले ते. मग सगळ्यांचे परफॉर्मन्स चेक करताना कळणार कोण इफिशियंट आहे आणि कोण इनइफिशियंट आहे. सो फर्स्ट लाईन काय दिलंय? अ गुड कंट्रोलिंग सिस्टम डिस्कवर्स इफिशियंट अँड इनइफिशियंट एम्प्लॉईज. द मॅनेजमेंट कॅन गिव्ह ट्रेनिंग टू द इनइफिशियंट एम्प्लॉईज टू रिमूव्ह देअर विकनेस. मग मॅनेजमेंट काय करू शकते? इनइफिशियंट लोकांना ट्रेनिंग देऊ शकते आणि त्यांचे विकनेस काय करू शकते? रिमूव्ह करू शकते. अँड द इफिशियंट एम्प्लॉईज आर गिव्हन रिवॉर्ड. जे इफिशियंट आहे त्यांना तुम्ही रिवॉर्ड देताना बक्षीस द्या. विच मोटिवेट्स देम टू वर्क हार्ड. जेणेकरून ते अजून मोटिवेट होतील कशासाठी? हार्ड वर्क करण्यासाठी. म्हणजे इथे सगळेच एम्प्लॉईजची इम्प्रूव्हमेंट होणार ना. जे इनइफिशियंट आहेत त्यांना ट्रेनिंग देणार मॅनेजमेंट, त्यामुळे ते इनइफिशियंट एम्प्लॉई पण इफिशियंट बनणार. जे ऑलरेडी इफिशियंट आहेत त्यांना रिवॉर्ड देणार, बक्षीस देणार, गिफ्ट देणार, जेणेकरून ते अजून मोटिवेट होणार हार्डवर्क करण्यासाठी. सो ओव्हरऑल फायदा कोणाचा होणार? ऑर्गनायझेशनचा. पॉईंट मला कळला तुम्हाला? सोर्स ऑफ मोटिवेशन एकदा रीड करूया सगळ्यांनी. अ गुड कंट्रोलिंग सिस्टम डिस्कवर. डिस्कवर म्हणजे फाइंड आउट. कोणत्या शोधतात ते? इफिशियंट अँड इनइफिशियंट एम्प्लॉईज. मात्र त्या दोघांसोबत काय करणार बघा. द मॅनेजमेंट कॅन गिव्ह ट्रेनिंग टू द इनइफिशियंट एम्प्लॉईज टू रिमूव्ह देअर विकनेस अँड द इफिशियंट एम्प्लॉईज आर गिव्हन रिवॉर्ड विच मोटिवेट्स देम टू वर्क हार्ड.